भगवान श्री चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी जन्मोत्सव आणि अखिल भारतीय महानुभव संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित माझे सहकारी श्री गिरीश महाजन जी, एकनाथराव खडसे जी, सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे, राहुलजी अहेर, राहुलजी ढिकले, हरिश्चंद्रजी चव्हाण, अविनाशजी ठाकरे, बाळासाहेब सानप, दिनकरण्णा पाटील, सतीशनाना कुलकर्णी, प्रदीपजी कर्वे, तुषारजी भोसले, या संपूर्ण संमेलनामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय श्री बिडकर बाबा, श्री लोणारकर बाबा, श्री साळकर बाबा, श्री यक्षदेव बाबा, श्री पैठणकर बाबा, श्री रिद्धपूरकर बाबा, श्री लासूरकर बाबा, श्री खामणीकर बाबा, श्री विद्वांस बाबा, श्री दर्यापूरकर बाबा, श्री कारंजेकर बाबा म्हणजे आमचे मोहनदादा, श्री अमृत बाबा, मेकरकर बाबा, गुंफेकर बाबा, कोठी बाबा, जामोदेकर बाबा, त्याचप्रमाणे सर्वच आमचे संत महंत आणि उपस्थित या ठिकाणी सर्व महानुभव संत महंत वासनिक महिला तपस्विनी सर्व साधकांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम। जे सकळ तीर्थाचे जन्मस्थान देवता करीती आराधन ते या श्री चक्रधरांचे श्रीचरण नमस्कारिले। या मंचावर उपस्थित समस्त महानुभाव कुलभूषण महंत आणि संत मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे वरुण राजाचा फारच मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतोय आणि आपल्यापैकी अनेकांची गैरसोय होते आहे, अक्षरशः काही ठिकाणी धबधब्याप्रमाणे पाणी पडतंय, पण मला असं वाटतं की हा चक्रधर स्वामींचा आशीर्वाद आहे जो या पाण्याच्या रूपानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त होतोय। आज खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अखिल भारतीय अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी अवतार धारण केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जन्म अष्टशताब्दीच्या म्हणजे 800व्या अवतार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली आणि म्हणून सर्वप्रथम मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीजींच्या चरणी या ठिकाणी दंडवत करतो, नतमस्तक होतो। खरं म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी द्वैतवादी तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलं आणि त्यानुसार त्यांनी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असे चार नित्य आणि अनादिचे पदार्थ आहेत हे प्रतिपादन आपल्यासमोर केलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मगाशी ज्याचा उल्लेख झाला, पहिल्यांदा आपण महाराष्ट्र आज म्हणतो पण पहिल्यांदा महाराष्ट्री असावे असं वचन म्हणणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी होते आणि या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जी आमची अस्मिता आहे त्या अस्मितेला प्रकट करणारे सर्वात पहिले खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामी होते। आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे ज्ञान त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान असे निरूपण करून खऱ्या ज्ञानाची परिभाषा आपल्यासमोर सांगितली आणि विशेषतः अहिंसेचा पुरस्कार करत हिंसा पाप, पाप ताव नरक अशा प्रकारचं वचन देऊन आपल्या सर्वांमध्ये अहिंसेचा एक भाव हा या ठिकाणी जागृत केला। खरं म्हणजे जी काही या ठिकाणी ससा रक्षणाची प्रसिद्ध लीळा आहे त्याच्यामध्ये जो येईल शरण त्यास कैसे मरण अशा प्रकारे सांगून आपल्याला स्वामींनी खऱ्या अर्थानं अहिंसा काय असते हे देखील या ठिकाणी शिकवलं। आणि आपण जर सगळ्यांनी बघितलं
तर 800 वर्षापूर्वी हे सगळं तत्वज्ञान ज्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं तो कालखंड असा होता की ज्या कालखंडामध्ये कर्मकांडाने खूप मोठ्या प्रमाणात समाजावर आक्रमण केलं होतं, समाजामध्ये विषमता होती, समाजामध्ये भेदभाव होता, समाजामध्ये एकमेकांप्रती कलुषित अशा प्रकारची प्रवृत्ती होती, अशा परिस्थितीमध्ये हा भेदभाव मिटला पाहिजे, समाजातलं कर्मकांड, समाजातली अंधश्रद्धा मिटली पाहिजे आणि वैज्ञानधिष्ठित अशा प्रकारची समाजरचना उभी झाली पाहिजे, याकरता मोठ्या प्रमाणात जाती प्रथा नष्ट करून, भेदभाव नष्ट करून, या ठिकाणी ज्या एका समतायुक्त विचाराचं अधिष्ठान चक्रधर स्वामींनी केलं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एक प्रकारे एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून आपण या संपूर्ण विचाराकडे पाहू शकतो. आम्ही सगळे मराठीचा अभिमान बाळगणारे लोक आहोत, आपण सगळे मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर वर्षानुवर्ष राजकारण करतो, मतं मागतो, पण त्याचवेळी मराठी आणि महाराष्ट्राच्या भूमीला चक्रधर स्वामींनी खूप महत्त्वाचं मानलं. महाराष्ट्राचं थोरपण त्यांनी नमूद करताना असं सांगितलं, महाराष्ट्री असावे, महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, महंत म्हणजे थोर, आणि अशा प्रकारची प्रशस्ती त्यांनी या महाराष्ट्राला दिली आणि त्यांच्या आचारस्थळ या ग्रंथामध्ये महाराष्ट्राची स्तुती वाचून दत्तोवामन पोद्दार म्हणतात हे महाराष्ट्राचे महिमा स्तोत्र आहे, अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. आणि केवळ त्यांनी महाराष्ट्राचंच नाही तर मराठीचाही देववाणी म्हणून संबोधन केलं आणि आपल्या सगळ्यांना जसं मोहनदादांनी सांगितलं की लीळाचरित्र हे मराठीचा आद्य ग्रंथ आहे, मराठीचा ज्याला ज्याला अभिमान आहे, ज्याला ज्याला स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाने हे आपल्या मनावर बिंबवून ठेवलं पाहिजे की मराठीचा आद्य ग्रंथ कुठला असेल तर तो चक्रधर स्वामींनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला लीळाचरित्र हा ग्रंथ आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला अतिशय अभिमान आहे की लीळाचरित्र मराठी भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ खऱ्या अर्थानं रिद्धपूरमध्ये त्या ठिकाणी लिहिला गेला आणि 6,500 मराठी ग्रंथांची निर्मिती ही आमच्या महानुभाव संप्रदायाने त्या ठिकाणी केली आणि श्री क्षेत्र रिद्धपूर इथे गोविंद प्रभू यांच्या प्रेरणेनं रुक्मिणी स्वयंवर कथा आणि काव्य रूपानं पहिल्यांदा ती गायली गेली, हीच खऱ्या अर्थानं मराठीतली पहिली कविता मानली जाते आणि या काव्यग्रंथाला ढवळे असे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. सूत्रपाठ या ग्रंथात सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी विविध प्रकरणातून निरूपलेली हजारो सूत्रे ही एकवटलेली आहेत आणि याच्या आधारेच महानुभाव साधक आपले धार्मिक जीवन व्यतीत करीत असतात. महानुभाव कवींनी मराठी काव्यग्रंथांच्या निर्मितीतील अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं योगदान दिलं आहे. यातील 7 महाकवींनी महाकाव्यालाही लाजवतील अशा विविध 7 काव्यग्रंथाचेचं निर्माण केलं. कवी नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ यात अतिशय उठून दिसतो आणि मूर्ती प्रकाश हा ग्रंथसुद्धा नजरेत भरणारा आहे. आणि अशा या 7 काव्यग्रंथांचं एकत्रितपणे जे मुद्रण आहे त्याचंही विमोचन आज या ठिकाणी आपण केलं आहे ही मला खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थानं जातीभेद दूर करण्याकरता मातंग समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रसाद दिला, तो प्रसाद त्याच्याकडनं परत घेतला आणि तो आपल्या भक्तांना खायला दिला. ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जाती प्रथा होती आणि त्या ठिकाणी छुआछूत ज्याला आपण म्हणतो, कोणीतरी त्याला हात लावला म्हणजे तो बाटतो, अशा प्रकारचं अतिशय अनिष्ट अशा प्रकारचा विचार होता, त्या विचाराला भेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी केलं. एवढंच नव्हे
तर वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी जोडून आपला संपूर्ण समाज एक आहे हे सांगणारे चक्रधर स्वामी होते। चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थाने महिलांना पुरुषां एवढंच स्थान त्या ठिकाणी दिलं आणि साधनेमध्ये महिलांचा सहभाग हा वाढवला आणि एवढंच नव्हे तर महिला आणि पुरुष हे वेगळे नाही आहेत, यांच्यात भेद नाही आहे, यांच्यामध्ये भेदाभेद करणं हे चुकीचं आहे हे पहिल्यांदा समाजामध्ये बिंबवणारे हे चक्रधर स्वामी या ठिकाणी होते। एवढंच नाही तर अंधश्रद्धेच्या विरुद्ध देखील खूप मोठी लढाई ही त्यांनी या ठिकाणी लढलेली आपण बघितली। त्यांच्या विचारांमध्ये जी काही अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे आम्हाला विचार मांडता येईल हेच आम्हाला सातत्याने पाहायला मिळायचं। चमत्कारामागील वैज्ञानिक तथ्य काय आहे यावरही सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत हे शास्त्रोक्त खुलासा सातत्याने करायचे आणि म्हणून ते केवळ भगवंत नव्हते तर भगवंत कोण असतो जो समाजाला दिशा देतो, समाजातल्या अनिष्ट रूढी संपवतो आणि समाजाला विचार देतो, अशा प्रकारचे समाज सुधारक आणि विचारक म्हणून आपण सर्वज्ञ चक्रधर स्वामींकडे पाहतो। आणि म्हणूनच ज्यांनी आम्हाला भाषा दिली, भाषेचं ज्ञान दिलं, इतके मोठे मोठे ग्रंथ ज्यांनी आम्हाला दिले त्या चक्रधर स्वामींच्या नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे ही मागणी अतिशय योग्य मागणी आहे। मोहनदादांनी मगाशी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपण पुढाकार घेऊन या संदर्भात समिती गठित केली होती आणि या समितीने खऱ्या अर्थानं त्या संदर्भातला अहवाल दिला। मध्यंतरीच्या काळात शासनानं आम्ही मुंबईला मराठी विद्यापीठ करू असं सांगितलं। मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे पण ज्या ठिकाणी मराठीच्या पहिल्या ग्रंथानं जन्म घेतला, ज्या ठिकाणी मराठीतली पहिली कविता गायली गेली, ज्या ठिकाणी मराठीतले 6,500 ग्रंथ तयार झाले, ज्या ग्रंथांनी संपूर्ण भारतामध्ये अटके पार त्या ठिकाणी मराठीचा झेंडा रोला, त्या रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे ही मागणी अतिशय योग्य अशा प्रकारची मागणी आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे, लवकरच या अहवालाच्या संदर्भात मी आणि मुख्यमंत्री बसणार आहोत आणि त्याच्यावर आम्ही सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय करू हेच मी आपल्याला या निमित्ताने खरं म्हणजे सांगणार आहे। चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। रिद्धपूर विकास आराखडा आपण तयार केला, 298 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला, काही कारणाने गेल्या 2.5 वर्षात त्याला निधी मिळालेला नाही, पण आता आपल्या महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचं सरकार या ठिकाणी आहे त्यामुळे रिद्धपूर विकास आराखड्याला निश्चितपणे निधी देऊन तिथली कामं ही तात्काळ करण्याचं प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मोहन दादांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, नांदेडचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक आपली स्थानं अशी आहेत की ज्या स्थानांवर परकीय आक्रांत्यांनी ज्यावेळेस आपलं आक्रमण केलं त्या आक्रमणानंतर अतिशय समृद्ध असलेला महानुभाव पंथीय विचार मिटवण्याकरता आपल्या अनेक स्थानांवर अतिक्रमण झालं आहे, आज त्या स्थानांवर आपल्याला जाताही येत नाही। हे अतिक्रमण काढून आमच्या या संपूर्ण महानुभाव पंथाचे जेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या स्थान आहेत ते स्थान पुन्हा महानुभाव पंथाला परत मिळाले पाहिजे या दृष्टीनं लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या ठिकाणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे या संदर्भातल्या सगळ्या सूचना देऊन त्याचा पाठपुरावा हा आपण करू आणि या सगळ्या स्थानांचं स्थान महात्म्य आहे हे स्थान महात्म्य पुन्हा एकदा आपल्याला परत मिळालं पाहिजे हा प्रयत्न आमचा असेल। खरं म्हणजे महानुभाव विचार जो आहे
आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामींचा जो विचार आहे हा प्रगतिक विचार आहे, प्रागतिक विचार आहे, हा देशाला समोर नेणारा विचार आहे। आणि म्हणून या विचाराकरता आपण सगळे लोक जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य करता, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातलं सरकार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मी आणि आमचं सगळं मंत्रिमंडळ हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहील, हे देखील या ठिकाणी सांगण्याकरता मी आलो आहे। आणि म्हणून लीळा चरित्राच्या प्रकाशनाचा जो मुद्दा आहे तोही शासनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी प्राधान्याने घेऊ, हे देखील मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो। आज खरं म्हणजे पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी मी नतमस्तक होतो, संत महंतांना दंडवत करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेताना एकदा आपण सगळे सोबत म्हणूया, गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज की, सर्वांना दंडवत। धन्यवाद साहेब।